नमस्कार मित्रांनो, माझं नाव घनश्याम निकाळजे आणि आज आपण पाहणार आहोत की एखादा ईमेल आय डी रिकवर किंवा एखादा आपण पासवर्ड विसरतो तेव्हा कसा प्रॉब्लेम येतो, काय प्रॉब्लेम येतो. आता या ठिकाणी बघा, बघू शकता तुम्ही की या ठिकाणी जीमेल अकाउंट या ठिकाणी डिलीटेड असा मेसेज येतोय. दिस अकाउंट वॉज रिसेंटली डिलीटेड अँड मे बी रिकवरेबल, क्लिक नेक्स्ट टू अटेम्प्ट टू रिस्टोअर दिस अकाउंट. असा मेसेज ज्यावेळेस आपण एखादा अकाउंट लॉग इन करतो, लॉग इन करते वेळेस आपला अकाउंट डिसेबल झालेला आहे किंवा डिलीट झालेला आहे अकाउंट, जीमेल अकाउंट, तर ते डिलीट झालेलं जीमेल अकाउंट आपल्याला कसं रिकवर करायचं त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल. बघा, या ठिकाणी असा मेसेज आलेला आहे. त्यानंतर मी या ठिकाणी नेक्स्ट क्लिक केल्यानंतर सॉरी समथिंग वेंट रॉंग देअर ट्राय अगेन असा मेसेज आला. पुन्हा या ठिकाणी आपण नेट या ठिकाणी डिसेबल केलेलं आहे. बघूया, चालू करू, या ठिकाणी अनेबल करतो. ओके, अनेबल झालेलं आहे मित्रांनो. आता पुन्हा आपण बघा, या ठिकाणी माझ्या मित्राचं जे ईमेल आय डी आहे ते मी या ठिकाणी टाकलेलं आहे, razaramwag1@gmail.com. आणि या ठिकाणी नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्यानंतर मला असा मेसेज आला, दिस अकाउंट वॉज रिसेंटली डिलीटेड अँड मे बी रिकवरेबल, क्लिक नेक्स्ट टू अटेम्प्ट टू रिस्टोअर दिस अकाउंट. पुन्हा नेक्स्ट करतो मित्रांनो. गुगल डज नॉट प्रोव्हाइड अनदर वे टू साइन इन टू दिस अकाउंट. कारण असा मेसेज काय येतो, ज्यावेळेस आपण बऱ्याच वेळेस आपण असे अटेम्प्ट म्हणजे असे अटेम्प्ट बरेच वेळेस केलेले असतात तेव्हा आपल्याला असा मेसेज येतो. असा मेसेज आल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपलं अकाउंट कसं रिकवर करता येईल त्या ठिकाणी. तर आपण या ठिकाणी पुन्हा एक गुगलला जायचं आहे आणि गुगल अकाउंट डिसेबल या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. गुगल अकाउंट डिसेबल असं या ठिकाणी टाकल्यानंतर बघा, तुम्हाला या ठिकाणी असं येतं युअर अकाउंट इज डिसेबल्ड. या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे. बघा, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला असं दिसेल युअर अकाउंट इज डिसेबल्ड किंवा डिलीट झालेलं आहे. तर या ठिकाणी खाली जायचं आहे आणि इफ यू हॅव ट्रबल विथ दीज स्टेप्स फिल आउट दिस फॉर्म. बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे फिल आउट दिस फॉर्म, यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर रिक्वेस्ट टू रिस्टोअर युअर गुगल अकाउंट, रिक्वेस्ट टू रिस्टोअर युअर गुगल अकाउंट. या ठिकाणी आपलं जे अकाउंट डिलीट झालेलं आहे, यूज दिस फॉर्म द स्टेप्स अबाउट डोंट वर. बघा, या ठिकाणी डू यू साइन इन टू युअर गुगल अकाउंट विथ अन ईमेल ऍड्रेस दॅट इंड्स विथ gmail.com. म्हणजे आपला जो जीमेल अकाउंट डिलीट झालेला आहे त्या ठिकाणी आपल्याला ट्रबल येतो, म्हणजे त्रास होत आहे, जीमेल अकाउंट लॉग इन होत नाही, तेव्हा आपण येस करूया. या ठिकाणी काय करतो, मी येस वर क्लिक करतो. येस वर क्लिक केल्यानंतर जो जीमेल अकाउंट आपला डिलीट झालेला आहे तो या ठिकाणी मी काय करतो, त्याचं तो जीमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो. टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ईमेल ॲड्रेस वेअर यू कॅन कॉन्टॅक्ट टू, आपल्याला गुगलला सांगायचं आहे की कोणत्या जीमेलवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे. तर मी या ठिकाणी आर ए जे पुन्हा दुसरं जे जीमेल आय डी आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. म्हणजे आपल्याला रिकवर करण्यासाठी दुसरा ईमेल आय डी जो रिकवर करायचा आहे आणि ज्याचा आपल्याला पासवर्ड विसरला आहोत, जो ईमेल आय डी आपल्याला डिलीट झालेला आहे जीमेल आय डी, त्याचं या ठिकाणी टाकायचं आहे वरती. आणि खाली आपल्याला रिकवरसाठी दुसरा जीमेल आय डी टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती आपल्याला टाईप करायची आहे की म्हणजे गुगलला सांगायचं आहे की आपला पासवर्ड कशा पद्धतीने आपल्याला हे झालेलं पासवर्ड विसरलेलो आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला हा मेसेज या ठिकाणी टाकायचा आहे जो जीमेल आय डी आपण विसरलो आहोत. हे टाईप केलेला मेसेज मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे जेणेकरून तुम्हाला कॉपी करून पेस्ट करता येईल. या ठिकाणी बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात माहिती या ठिकाणी गुगलला सांगायची आहे.
म्हणजे गुगलला थोडक्यात आपल्याला माहिती सुटसुटीतरित्या आपल्याला सांगायची आहे, जेणेकरून आपलं अकाउंट 2 ते 3 दिवसात आपल्याला एक मेल येईल आणि तो मेल आल्यानंतर त्याच्या प्रश्नाची उत्तर आपल्याला योग्य उत्तरं दिल्यास आपला मेल व्हेरीफाय होऊ शकतो। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण थोडक्यात इथं टाईप केलेलं आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, याच्या अगोदर मी हे केलेलं आहे, आता मी सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा मेसेज येईल, युअर ईमेल हॅज बीन सेंड, थँक्स टू फॉर कॉन्टॅक्टिंग आवर गुगल अकाउंट टीम, वी विल रिव्ह्यू युअर रिपोर्ट अँड विल कॉन्टॅक्ट यू ओनली इफ वी हॅव ॲडिशनल इन्फॉर्मेशन टू शेअर, इफ युअर अकाउंट हॅज डिसेबल्ड फॉर पॉलिसी व्हायोलेशन यू मे वॉन्ट टू फॅमिलियराइज युअर सेल्फ विथ युअर पॉलिसीज ऑन लिमिटिंग अकाउंट ॲक्सेस ऑर डिसेबलिंग अकाउंट प्लीज सी। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला 1-2-3 दिवसांनी आपल्याला मेल येईल आणि आपला जो रिकवर केलेला जो मेल आय डी, आपण रिकवर करण्यासाठी जो ईमेल आय डी टाकलेला आहे त्या जीमेलवरती आपल्याला मेल येईल आणि त्या मेलवरती आपल्याला एक फॉर्म उपलब्ध होईल, तो फॉर्म आपल्याला भरून पाठवायचा आहे जीमेलला आणि तेव्हा 2-3 दिवसांनी आपलं जे अकाउंट आहे ते पुन्हा रिकवर होईल। तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला। तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।